बंद कर म्हटलं बंद कर ना बाबा, पाच मिनिटं पण महत्वाची आहेत ना, केलं का बंद? खर तर एक एक मिनिट तुमचा महत्वाचा आहे, परंतु कार्यक्रम घेतल्यानंतर एक पाच मिनिटं आम्ही बोलणं अपेक्षित असल्या कारणाने पाच मिनिटं थोडेसे बोर व्हा, आमचं बोलणं ऐका. या ठिकाणी अजय दहेंडी महोत्सव आहे. मी गेट वर्षांना विनंती करतो की थोडे थोडे पुढे व्हा, मागे खूप गर्दी झालेली आहे, पुढे जागा आहे, थोडेसे पुढे व्हा. दरवर्षी तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ओम चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून होणाऱ्या दहेंडी महोत्सवाला खूप जास्ती प्रमाणामध्ये प्रतिसाद देत असता, त्याबद्दल पहिल्यांदा आपल्या सर्वांचे मी या ठिकाणी खूप खूप आभारी आहे. यावर्षी पाऊस असताना सुद्धा आणि या ठिकाणी खूप सटकत असताना आणि या ठिकाणची माती खाली घातल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार आहे, कारण की आम्ही तीन कामगार लावले होते माती खाली घालण्यासाठी, पण हे विसरलो. तुम्हाला सगळ्यांना बोलवलं असतं तर माती लवकर खाली गेली असती. या ठिकाणी दरवर्षी ही महिला दहेंडी घेत असताना तुमचा प्रतिसाद असा असतो की दरवर्षी तुमच्यासाठी काहीतरी वेगळं करण्याची आम्हाला सर्व मित्रपरिवारांना ही अपेक्षा असते. यावर्षी थोडंसं वेगळं करण्याचा प्रयत्न केला, परंतु पाऊस काय थांबायला तयार नाही. परंतु जाऊ द्या, पावसाला काही इम्पॉर्टंट नाही, कारण तुम्ही सगळे पाऊस असताना सुद्धा या ठिकाणी आलात, हे काही कमी नाहीये. निवडणुका येतात, निवडणुका जातात, कार्यक्रम लोक निवडणुकीपुरतं घेत असतात, परंतु 12 वर्ष झाल्या हा दहेंडी उत्सव आम्ही घेतोय. म्हणजे 2017 निवडणुकीमध्ये पडलो असेल, 2007 ते 2017 10 वर्ष नगरसेवक होतो, 2019 80,000 मतं तुमच्या माध्यमातून मिळाली, त्याबद्दल खरखर आभार. परंतु थोडक्यात आमदारकी आमची गेली, 2024 पुन्हा आम्ही लढू, कदाचित जिंकू हारू माहीत नाही, परंतु तुमचा आशीर्वाद खूप महत्वाचा आहे आणि तुमच्या आशीर्वादानुसारच आम्ही पुढे काम करत असतो. पुढच्या वर्षी सुद्धा हा कार्यक्रम अजून चांगला व्यवस्थित कसा होईल हे आम्ही पाहत असतो. यावर्षी थोडंसं टेन्शन होतं, कारण तुम्ही पाहताय बदलापूर मधली घटना असेल, उरण मधली घटना असेल, आपल्या माता भगिनी छोट्या छोट्या मुली या कुठेही सुरक्षित नाहीये, आणि ह्या सुरक्षित नसताना हा कार्यक्रम आपण घेताना आम्हाला टेन्शन येते की बाबा या ठिकाणी तुम्ही येताय, तुमचा परिवार आमच्या विश्वासावरती या ठिकाणी सोडत आहे, तर आमच्याकडनं कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा होऊ नये हा दृष्टिकोन असतो. म्हणून यावर्षी सुद्धा आम्ही बाउन्सर बॉल म्हणून पुरुष न घेता फक्त महिला घेतल्या, त्या महिला, कारण की पुरुष बाउन्सर असण्यापेक्षा महिला बाउन्सर झाल्या म्हणजे बाउन्सर मध्ये सुद्धा महिलांना एक रोजगाराची उपलब्धता झालेली असं वाटतंय. यावर्षी 10 आहे ताई, पुढच्या वर्षी आपण 20-25 लोकांना बोलू, तुमचा आमच्या माध्यमातून तुमचा व्यवसाय सुद्धा वाढू. परंतु या ठिकाणी तुम्ही जो प्रतिसाद दिला आणि हा खरं प्रतिसाद होताना हे काम जे होत असतं हे एकट्या किशोर शिंदेचं काम अजिबात नसतं. खरं तर मी काहीच बघत नाही, निवांत असतो, दुपारी 2 तास झोपलो, परंतु ह्याच्या मागची जी टीम आहे, जी आमची ओम चॅरिटेबल ट्रस्ट असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, त्याच्यानंतर सचिन फ्रेंड सर्कल ग्रुप असेल आणि आमचा संगम तरुण मंडळ असेल, या सर्व मंडळी म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना, या सर्वांच्या मुळे हा कार्यक्रम तुम्हाला झालेला आहे. या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळी, खूप हळूए जोरात वाजवा, म्हणजे पुढच्या वर्षी अजून चांगलं काम करतील. या सगळ्यांच्या वतीने खरं तर कोणाचं नाव घेणं योग्य नाही, एकाचं नाव घेतलं तर एकाचं राहील, त्यामुळे मी फक्त सगळ्या पक्षाचे ओम चॅरिटेबल ट्रस्ट, सचिन फ्रेंड सर्कल, संगम दारू मंडळ आणि माझा सगळं मित्र परिवार या सर्वांच्या वतीने हा कार्यक्रम सक्सेस होतोय याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आणि आता आकाश कुठलाही ब्रेक घ्यायचा नाही आणि हे कंटिन्यू 10 वाजेपर्यंत हा डीजे कंटिन्यू चालू राहू द्या. कुठलं गाणं तुम्हाला हवंय, कोणतं गाणं हवंय? आवाज नाहीत, आवाज नाहीत. आकाश तुला समजलं का कुठलं गाणं हवंय? नाही नाही, काय समजलं का? सगळ्यांना समजलेलं आहे, धन्यवाद. आणि कार्यक्रम संपल्यानंतर जपून जावा बाहेर, हळूहळू जावा, जर काही समस्या असेल आमच्या इथं सहकारी आहेत, त्यांना तुम्ही भेटा. धन्यवाद, पुन्हा
आपण या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. असं म्हणतात वाजायचं का झापूक झुपूक. असं म्हणतात कुठल्याही कुटुंबातली महिला आनंदी असेल तर तिचं कुटुंब आनंदी असतं.